नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्रांच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आज आपण एका नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत लग्नासाठी पत्रिका जुळवणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे लग्न किंवा विवाह हा एक संस्कार आहे निदान हा संस्कार तरी आपल्याकडे काही अपवाद वगळता अजून शास्त्र शुद्ध पद्धतीने पूर्ण केला जातो म्हणूनच त्याचं महत्त्व अबाधित राहिले आहे त्याला महत्त्व असल्यामुळे पत्रिका जुळवण्यालाही महत्व आलंच ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिका जुळवीत असताना वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करावा लागतो ते विषय कोणते हे आज आपण बघणार आहोत मात्र त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल आणि हो एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी माझं नवीन पुस्तक ज्योतिषशास्त्र अ भाग एक आणि ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग दोन प्रकाशित झाले आहेत ही पुस्तक पुस्तकं ॲमेझॉनद्वारा आपण विकत घेऊ शकता त्या पुस्तकांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ही दोन्ही पुस्तक अत्यंत उपयुक्त असून अनेक संस्थांनी आपापल्या अभ्यासक्रमात त्यांना घेतलेलं आहे लग्न जुळवताना आधी पत्रिका जुळवणं आवश्यक असत पत्रिका जुळून आल्या तरच ज्योतिषशास्त्रात त्या विवाह देत त्यामुळे सर्वप्रथम पत्रिका म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे पत्रिका कुठल्या गोष्टी लक्षात घेऊन बनवली जाते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे योग्य पत्रिका बनवण्यासाठी जातकाची जन्मवेळ दिनांक व जन्मस्थळ अचूक असणं आवश्यक आहे कारण जातकाच्या जन्माच्या वेळी ग्रहांची असलेली स्थितीच ज्योतिषशास्त्रात महत्वाची असते तीच जातकाची पत्रिकाही असते पत्रिकेवरून व्यक्तीचा स्वभाव प्रकृती रंग आयुष्यातील बरे वाईट कालखंड भूत भविष्य वर्तमान आदी गोष्टींविषयीसुद्धा जाणून घेता येतं ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिका ही ग्रहांच्या त्या स्थितीवरूनच बनत असते त्यात जन्मकुंडली राशीकुंडली नवमंश कुंडली स्पष्ट ग्रह तारा ग्रह, ताराग्रह भद्र चक्र सुदर्शन चक्र, अष्टक वर्गाचे आधारे ग्रहांचे बलाबल आयुष्यातील साडेसातीच्या पद्धतीने केलेला विचार महादशा चक्र यांचा समावेश असतो त्यामुळे परिपूर्ण ज्ञान असलेल्या ज्योतिषाकडूनच पत्रिका बनवून घेणं किंवा पत्रिका जुळवणं योग्य असत जस एखादा आजार झाल्यावर योग्य वैद्याकडे जायचे कि अंधश्रद्धा मनात ठेवून बोंधुबा बाबाकडे जायचे यावरच आपला आजार बरा होणार असतो अगदी तसच हे सुद्धा आहे माझ्याकडे अनेक लोक विविध तक्रारी घेऊन येतात त्यामध्ये पारिवारिक समस्या असलेल्यांची संख्या लक्षणीय असते या सर्वांच्या समस्या तर असतातच सोबतच तक्रारही असते की आम्ही ज्योतिषशास्त्राला मानतो त्यावर विश्वासही ठेवतो म्हणून लग्न ठरवण्यासाठी पत्रिका जुळूनच मुला मुलींची लग्न केलेली आहेत तरीही त्यांच्या संसारामध्ये वारंवार विविध समस्यांचा सामना कशामुळे करावं लागत आहे त्यांची तक्रार अत्यंत रास्त असते मात्र असं होण्याची अनेक कारण असू शकतात एक तर जातकाची म्हणजे त्यांचा मुलगा किंवा मुलगी यांची जन्मतारीख व वेळ ही योग्य नसतात म्हणजेच त्यानुसार बनवलेली पत्रिका ही योग्य नसतात किंवा लग्नाच्या अगोदर ते परिपूर्ण अभ्यास नसलेल्या ज्योतिषाकडे पत्रिका जुळवायला गेलेले असतील त्यांनी पत्रिकेचा अभ्यास न करता फक्त गुण व दोष सांगून पत्रिका जुळवलेली असेल किंवा आत्ताच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या सॉफ्टवेअर किंवा मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून पत्रिका जुळवलेली असेल तंत्रज्ञानाचा उपयोग हा अतिशय चांगला असतो त्याच्या साह्याने काम लवकर साध्य होतं मात्र ते बनविताना किंवा बनविणाऱ्याला त्या विषयाचं पूर्ण ज्ञान आवश्यक असतं तरच ते तंत्रज्ञान अचूक निर्णय देऊ शकतं इथे मला कोणावरही टीका करायची नाही किंवा कुणाच्या ज्ञानावर आक्षेपही घ्यायचा नाही मात्र जे चुकीचे आहे ते नाकारून चालणार नाही कारण ज्योतिषाकडे येणारा जातक फार मोठी अपेक्षा व त्याही पेक्षा आपल्यावर व ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवून आलेला असतो त्याला परिपूर्ण माहिती न देणं ही फक्त त्या जातकाचीच फसवणूक नाही तर ज्योतिषशास्त्राची हे शास्त्र निर्माण करण्यासाठी कष्ट घेतलेल्या आपल्या पूर्वजांची फसवणूक आहे असं माझं स्पष्ट मत आहे लग्नासाठी पत्रिका जुळवीत असताना सर्वजण एक फार मोठी चूक करतात ती म्हणजे मुलगा व मुलगी अशा दोन पत्रिका समोर ठेवून त्या पत्रिका एकमेकांशी किती जुळतात हे बघितलं जातं म्हणजे अगदी वाईट व सामान्य शब्दात सांगायचे झाल्यास जसे एखादी गोष्ट तुलना दुसऱ्या गोष्टीशी अगदी ढोबळ मानाने केली जाते सोपातल्या सोप्या पद्धतीने निष्कर्ष काढले जातात अगदी तशा आज पत्रिका जुळवल्या जातात माझ्या मते ही पद्धत सदोषपूर्ण व चुकीची आहे कारण काही असतील समोरच्या व्यक्तीकडे किंवा आपल्याकडे तेवढा वेळ नसेल किंवा त्या गोष्टीवर तेवढा वेळ खर्च करणे परवडणारे नसेल अशी कित्येक कारणं असतील मात्र यामध्ये फसवणूक सर्वांचीच होते लग्नासाठी पत्रिका जुळवताना सर्वप्रथम जातकाचं भाग्य त्यानुसार मुलगा किंवा मुलगीची स्व पत्रिका स्वतंत्रपणे अभ्यासाला हवी त्यात जातकाचं वैवाहिक सुख किती त्याच्या आयुष्याचा जोडीदार कसा असेल विवाहानंतर त्याला किंवा तिला येणाऱ्या अडचणी कोणत्या सासर कसं असेल सासू कशी असेल सासरा कसा असेल नवरा किंवा बायको समजदार असेल का तो चांगलं काम करण्यासाठी आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रोत्साहन देईल का आर्थिक सामाजिक मानसिक स्थिती कशी असेल आधी सर्व प्रश्नाची उत्तरं ही पत्रिकेत शोधता आली पाहिजे या आणि अशा अनेक प्रश्नांचा अभ्यास करून जातकाला त्याची कल्पना देणं हे ज्योतिषशास्त्र आहे विवाहस्थान पत्रिकेतील विवाहस्थानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे आयुष्यात नवीन कर्तृत्व करून दाखवण्यासाठी कालखंडाशी उमेदीच्या कालामध्ये या स्थानाचा संबंध येत असतो पत्रिकेतील विवाहस्थान म्हणजे भाग्याच लाभस्थान होय आणि आपलं भाग्य म्हणजे आपली पत्रिका होय आपल्या भाग्यात काय लाभ किंवा नुकसान होईल हे ठरवणारं स्थान म्हणजे विवाहस्थान होय विवाहस्थानामध्ये जो ग्रह असेल त्यानुसार आपलं आयुष्य घडत असतं वैवाहिक सुखही त्याच गोष्टीवर अवलंबून असतं जातकाचा स्वभाव व कर्तृत्व त्यावरूनच ठरतं म्हणून लग्नासाठी पत्रिका जुळवताना विवाह किंवा लग्नस्थानात कोणता ग्रह आहे लग्नेश कोण आहे सप्तमेश कोण आहे हे आवर्जून पाहिलं जातं पत्रिकाची अशी शिस्तबद्ध मांडणी केलेली दिसली की ज्योतिषशास्त्राचे निर्माता ऋषीमुनींना नमन करावं असं वाटतं आयुष्याची दशा आणि दिशा ठरते ती विवाहातून पत्रिकासमोर आली की जातकाचं विवाह तर आयुष्य समोर येतं आडात असेल तर पोहरात येईलच म्हणजे जे भाग्यामध्ये असेल ते घडणारच आहे मग शास्त्राचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला जातो कित्येक लोक तर याच विचाराने ज्योतिषशास्त्राकडे दुर्लक्ष करतात त्यावर अविश्वास दाखवतात कोणतीही गोष्ट योग्य आहे की अयोग्य सत्य आहे की असत्य विश्वसनीय आहे की अविश्वसनीय हे सर्व त्या गोष्टीची उपयोगिता विध्वंसकता परिणामकारकता आदी सर्व गोष्टींवर ठरवली जावी नव्हे तसाच प्रगात आपल्याकडे आहे मग ते ज्योतिषशास्त्र असो किंवा इतर कोणतेही सा शास्त्र किंवा साधारणशी एखादी गोष्ट असो तिचं मूल्यमापन करीत असताना ती योग्य कसोट्यांवर पारखून घेतली गेली पाहिजे म्हणजे मग चुकीचे गैरसमज होत नाहीत ज्योतिषशास्त्राचं मुख्य काम म्हणजे जातकाच्या भाग्यात काय लिहिलं आहे याचा परिचय त्या जातकाला करून देणं होय त्याच्या भाग्यामध्ये जे लिहिलं आहे ते स्वीकारण्याची मानसिकता तयार करून जातकाचं आयुष्य जास्तीत जास्त सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्न करणे त्याच्या वाटेतील काटे दगड विविध समस्या अडचणी सुसह्य करणे यासाठीच पत्रिका व त्याचसाठी ज्योतिषशास्त्र आहे या संदर्भात एक प्राचीन कथा फार प्रसिद्ध आहे हिमालय राजाला मुलगी झाली तिचं नाव पार्वती तिथे महर्षी नारद मुनी पोहोचले भविष्य सांगायला त्यांनी देवी पार्वतीचं सौंदर्य गुण याचा तोंड भरून स्तुती केली ती ऐकून राजा आनंदित झाला त्याच आनंदात हिमालय राजाने नारद मुनींना विचारलं की हिचं वैवाहिक सुख कसं असेल जोडीदार कसा असेल तो कोणत्या देशाचा राजपुत्र असेल राजाच्या या प्रश्नाच्या भडीमाराने मात्र आता नारद मुनी शांत झाले होते त्यांना उत्तर माहिती होतं मात्र ते राजाला कसं सांगावं ते राजाला आवडेल की नाही राजा ते स्वीकारेल की नाही असे विचार त्यांच्या डोक्यात सुरू होते ते असे अचानक शांत झाल्याने दुसरीकडे राजाही चिंतेत पडला होता असे काय आहे आपल्या मुलीच्या भाक्यात की ते सांगत असताना महर्षींना कष्ट होत आहेत तरीही ते जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता म्हणून त्याने नारदांना पुन्हा पुन्हा विचारल्यावर नारद म्हणाले हिच्या जोडीदारला जोडीदाराला घरदार नसेल तो अंगावर भस्म लावणारा असेल तो बीजवर असून त्याचं हे दुसरं लग्न असेल नारदाची ही भविष्यवाणी ऐकून हिमालय राजा अत्यंत घाबरला आपल्या मुलीच्या भाग्यात देव असं कसं लिहू शकतो मागच्या जन्मी तिच्याकडून असं कुठलं पाप घडलं की त्याची एवढी मोठी शिक्षा त्याला तिला या जन्मात अशा रूपाने भोगावी लागणार आहे आपली मुलगी जी एक राजकन्या आहे तिचं एका भिकाऱ्याशी लग्न होईल हा कुठला न्याय त्यातही तो बीजवेर असेल म्हणजे आपली मुलगी ही त्याची दुसरी पत्नी असेल हे असं कसं शक्य होईल असं त्यांनी नारद मुनींना विचारलं त्यावर नारद मुनी म्हणाले जे भाग्यात असेल ते घडल्याशिवाय राहणार नाही ते कुणालाच चुकलेलं नाही मग आता काय करायचं अतिशय चिंतेच्या स्वरात हिमालय राजाने नारदांना विचारलं जे भाग्यात लिहिलं आहे ते स्वीकारायचं आणि त्यानुसार आपल्यासाठी चांगलं काय आहे ते करण्याचा प्रयत्न करायचा चांगलं ते करायचा प्रयत्न म्हणजे माझ्या मुलीसाठी भिकारी मुलगा शोधायचा त्यातही तो चांगला शोधायचा मुनीवर एवढं कठीण काम माझ्याकडून शक्य नाही आपण तिन्ही लोकांमध्ये सतत भ्रमण करीत असतात आपली नजर सर्व असते सर्वांना आपण गुण व कर्माने ओळखता म्हणून हे कठीण काम आपणच करावं अशी मी आपल्याला विनंती करतो नारदांनी हिमालय राजाची ती विनंती मान्य केली होती ठरले हिमालय राजाची राजकन्या पार्वतीसाठी नारदांना बीजवर शोधायचा होता तोही वैरागी घरदार नसलेला नारदांसाठी ती कठीण गोष्ट अजिबात नव्हती नारद मुनी म्हणजे तिन्ही लोकांमध्ये संसार संचार, संचार करणारे त्या काळातील पत्रकार होते ठरल्याप्रमाणे त्यांनी शोध सुरू केला ते खूप फिरले मात्र त्यांना प्र पार्वतीसाठी योग्य वर मिळाला नाही फिरत असताना ते कैलास शिखरावरून जात असताना त्यांच्या लक्षात आलं आपण ज्या प्रकाराच्या मुलाचा वर शोधत आहोत ते सर्व गुणवैशिष्ट्य भगवान शिवशंकरांमध्ये आहेत त्यांची पहिली पत्नी गेलेली त्या अंगाला भस्म लावणारे शिवाय घर किंवा महालात नव्हे तर पर्वतावर राहतात ते अतिशय आनंदित झाले ते ताबडतोब हिमालय राजाच्या दरबारी आले ही आनंदाची बाब तत्काळ राजाला सांगायची होती हिमालय राजा ही नारद मुनी आलेले आहेत असं कळल्यावर त्यांना तत्काळ भेटायला आले नारदांनी त्यांना भगवान शंकराविषयी सांगितलं आपलं लग मुलीचं लग्न भगवान शंकराशी होऊ शकतं या बातमीने राजालाही फार आनंद झाला मात्र एक समस्या आहे असं जेव्हा नारदाने सांगितलं तेव्हा राजाचा आनंद लगेच ओसरला आता अजून काय समस्या आहे मुनीवर नारद म्हणाले की भगवान शिवशंकरांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला आहे ता त्यामुळे त्यांना तपश्चर्या करून प्रसन्न करावे लागेल तेव्हाच ते लग्नासाठी तयार होतील पार्वती सुद्धा हे ऐकत होती तिने लगेच सांगितले की भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी मी तपश्चर्या करण्यास तयार आहे तपश्चर्या करून जर ते माझ्याशी लग्न करायला तयार होतील तर मी स्वतःला भाग्यशाली समजते देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या केली तिच्या तपश्चर्याने भगवान शिव प्रसन्न झाले वरदान म्हणून पार्वतीने आपल्या लग्न करण्याचा विचार व त्यांच्याकडून वर मागून घेतला अशा पद्धतीने भगवान शिव व देवी पार्वती यांचा विवाह झाला व या माध्यमातून देवी पार्वती त्यांच्या भाग्यामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या होत्या त्या सुद्धा घडल्या फक्त फरक एवढाच की आधीच माहीत झाल्यामुळे त्यातील आपल्यासाठी चांगलं काय हे शोधता आलं ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिका जुळवून घेण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण इथे थांबूया पुढील भागात अजून एका नवीन विषयाला आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागातील लग्नासाठी पत्रिका जुळवण्याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यत चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे आपल्या नातेवाईकांना मित्रांना आवर्जून सांगावे ही विनंती ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतू धन्यवाद